शरद पवार उनका सम्मान करते हैं, दो दिन बाद शरद पवार हमारे मन मुताबिक फैसला लेने जा रहे हैं, ऐसा कहते हुए मिटकरी बोल रहे थे। शरद पवार दूसरे लोगों की और दूसरे राज्य की पार्टी की भावनाओं का सम्मान करेंगे और शरद पवार भी यही फैसला देंगे। मैं निपानी में प्रचार करने गया था, मैंने शरद पवार को उस दौरे का अवलोकन दिया और उनसे कहा कि वहां का सारा माहौल आपके समर्थन में है, वहां आपकी एक सभा होना बहुत जरूरी है। ते आंदोलन नव्हतंच, त्या कार्यकर्त्यांच्या भावनेचं जे जन आंदोलन होतं त्याचा आदर पवार साहेबांनी केला आणि दोन दिवसांमध्ये पवार साहेब आमच्या मनासारखा निर्णय घेणार आहेत। आणि ज्या पद्धतीनं कार्यकर्त्यांच्या देशाच्या सर्वसामान्य लोकांच्या इतर पक्षाच्या भावना होत्या त्याच भावनेचे आदर पवार साहेब करतील। मी निप्पाणी मतदारसंघामध्ये प्रचाराला गेलो होतो, त्या प्रचाराचा प्रचारसभेचा आढावा मी दिला आणि त्यानंतर साहेबांना ही विनंती पण केली की वातावरण खूप चांगलं आहे, तुमची एक सभा होणं अत्यंत महत्त्वाचं त्या ठिकाणी वाटते। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पवारसाहेबाला खूप चांगला त्या ठिकाणी रिस्पॉन्स आहे आणि त्या पवारसाहेबांच्याच आत्तापर्यंतच्या कार्यावर आम्ही लोकांना मतं मागितलीत। लोकंसुद्धा पवारसाहेबांच्या विचाराला त्या पद्धतीनं किंमत देताना दिसत आहेत आणि आम्हाला विश्वास आहे 13 मेला विजयाचा गुलाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उधळणार अशी चर्चा माझी झाली आणि त्यानंतर आत्ताच्या घडामोडीवर मी साहेबांनाही सांगितलं की कुठल्याही परिस्थितीमध्ये हे जे वातावरण चाललं आहे आणि याचा फायदा विरोधातले लोक घेत आहेत, खासकर शिंदे गटातले उपटसुंभ नेते जे आहेत त्यांना काय त्यांची चांबळ्याची जबान आता अशी टरटर चालायला लागली, मला असं वाटतं साहेब म्हणतात त्या जबानला कुठंतरी लगाम लावली पाहिजे आणि आज साहेबांनी त्या जबानला चांगली लगाम तर लावलीच आणि शिंदे गटात